श्रीरामपूर शहराच्या पारंपरिक यात्रेत गलिच्छ राजकारण आणून परंपरांनी यात्रा खंडित करून सर्वसामान्य जनतेची तळतळाटीची कमाई करणाऱ्या शहरातील त्या स्वयंघोषित विघ्न संतोषी पुढारी यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना लोकांचा तळतळाट वसूल केल्याचा आनंद भेटला आहे. शहरात 10 दिवस चालणाऱ्या यात्रेला 5 दिवसानंतर खंड पाडून लहानांपासून महिला व अबालवृद्धांच्या आनंदात विरजण टाकणाऱ्या लोकांमुळे वर्षातील एकमेव यात्रेचा आनंद लुटण्यापासून वंचित राहावे लागल्यानं नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्याचबरोबर पालिका व पोलीस प्रशासनाच्या दडपशाहीमुळे त्रस्त झालेले राज्यासह परराज्यातील रहाट पाळणेवाले व शेकडो व्यापारी हे आर्थिक संकटात सापडल्यानं पुढच्या वर्षी श्रीरामपूरच्या रामनवमी यात्रेला येणार नसल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू असल्यानं पुढच्या वर्षीपासून शहरातील यात्रा रहाट पाळण्याशिवाय होणार की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अनेक आटापिटे करून ज्यांना एक पूर्ण पाळणा आणणे शक्य झालं नाही, ज्यांनी पारंपरिक कुस्त्यांचे सामने रद्द केले, ज्यांनी प्रभू श्रीरामांचा रथ रोखण्याची धमकी दिली, ज्यांनी शहरातील शारदा उत्सव आणि रावण दहनावर बहिष्कार टाकून शहराच्या परंपरा सण उत्सव खंडित केले, अशा विघ्न संतोषी लोकांच्या भरोशावर शहर आणि शहराच्या परंपरा सोडायच्या का याचं आत्मपरीक्षण करण्याची वेळ या निमित्तानं श्रीरामपूरकरांवर आली आहे. याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीनं घेतलेला स्पेशल रिपोर्ट.